पारसियों में पिछले 3 दिनों से शांतिपूर्वक आंदोलन चल रहा था, लेकिन वेकोली का हो रहा नुकसान देख आंदोलकों को गिरफ्तार किया गया है। आंदोलक अपनी मांगों को लेकर यह आंदोलन कर रहे थे। पिछले 3 दिनों से शांतिपूर्वक तरीके से अपनी मांगों को लेकर सिंगोरी साहिलो हेंगना डोरली के युवाओं को वेकोली कोल माइंस स्थित सिंगोरी गेट के सामने धरना देकर आंदोलन करते हुए देखा जा रहा है। स्थानीय युवाओं को यहां पर काम दिया जाए, साथ ही रास्ते खराब होने से यहां के नागरिकों को जो परेशानी का सामना करना पड़ रहा है वो वेकोली अनदेखी कर रहा है। यहां के मार्ग वेकोली के वाहनों से उखड़ गए हैं। नए रास्ते बनाने की मांग की जा रही है, तो वहीं कोयला व पानी का उठाव बड़े पैमाने पर होने से कुएं के पानी का जल संधार खत्म हो चुका है, जिसकी वजह से गाँव में पानी की समस्या महसूस हो रही है एवं सिंचाई के लिए पानी नहीं मिल पा रहा है, जो यहां वेकोली ने पानी मुहैया करवाना जरूरी था, इसलिए यहां पर पानी की व्यवस्था करने की मांग भी की जा रही है। साथ ही कुछ मांगे इन आंदोलनकारियों ने कंपनी प्रशासन से भी की थी, पर कंपनी प्रशासन ने इन आंदोलनकारियों की मांगों को नजरअंदाज किया। वहीं 3 दिनों से लगातार प्रशासन का काम बंद होने से वेकोली को भारी नुकसान होने से आज आंदोलनकारियों को खदेड़ा गया। वहीं आंदोलनकारियों को पारशिवनी पुलिस विभाग ने भी गिरफ्तार कर लिया, जो यह अन्याय होने की बात आंदोलनकारियों ने प्रशासन के ऊपर लगाए। जब शांतिपूर्वक आंदोलन चल रहा था तो गिरफ्तारी क्यों की गई? हमने अपना हक मांगा था जो हमें मिलना चाहिए था, वह नहीं मिलने से यहां के गांव वालों पर अन्याय का आरोप कंपनी प्रशासन की ओर से लगातार किया जा रहा है। अगर इसी तरह का रवैया कंपनी प्रशासन आगे भी करेगा तो वेकोली कंपनी प्रशासन के खिलाफ काम बंद करने की चेतावनी आंदोलन कर्मियों ने दी। जहां स्थानीय युवाओं को रोजगार देना कंपनी का काम था, यहां पर सुविधा मुहैया करवाना भी कंपनी का काम जरूरी होते हुए यहां गांव वालों के लिए मुसीबत पैदा हो गई है। शांतिपूर्वक आंदोलन के जरिए अपनी मांगे लेकर आंदोलन चल रहा था, पर कंपनी प्रशासन ने अनदेखी कर यहां स्थानीय नागरिकों की मांगे पूरी न करने से यहां वेकोली के खिलाफ जनाक्रोश पनपता जा रहा है। शनिवार की सुबह भारी पुलिस बंदोबस्त यहां पर तैनात की गई थी। वहीं दोपहर को आंदोलनकारियों को पुलिस ने गिरफ्तार करते हुए पारशिवनी पुलिस स्टेशन लेकर आया गया। वहां पर आंदोलनकारियों पर धारा 68 के तहत कार्यवाही की गई। मागण्यामध्ये प्रामुख्याने त्यांचे जे भूमिपुत्र आहेत इथे त्यांना रोजगार इथे देण्यात यावा, त्यासाठी 2 दिवसापासून आंदोलन चालू आहे। गेली 2 दिवसापासून कंपनीमध्ये या भूमिपुत्र आंदोलनकर्त्यांमध्ये काही चर्चा झाले, पण चर्चामध्ये काही तोडगा आत्तापर्यंत काही निघाला नाही याच्यामध्ये। आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न कोणत्याही प्रकारचा उद्भवू नये याकरिता आम्ही सदर धरणे आंदोलन करणारे जे काही भूमिपुत्र आहेत तिथले 2 दिवसापासून या सिंगोरी या खदांसमोर अनेक गावकऱ्यांनी इथे आंदोलन केलं होतं। ते आंदोलन शांतिप्रिय असताना आज येथील पारशिवनी पोलिसांनी यांना बळजबरीने उचलून नेलेलं आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की येथे आमच्या एसपी साहेबाच्या आदेशाने कायदा व सुव्यवस्थेचे भंग होण्याचा इथे प्रकार होणार होता, त्यामुळे आंदोलन आज इथून उचलण्यात आलेलं आहे आणि यांना डिटेन करण्यात आलेलं आहे। हा एक अन्याय इथे ग्रामीणावर करण्यात येतो आहे आणि अशा प्रकारे जे आंदोलन मोडण्यासाठी इथे प्रकार झालेला आहे हा, आणि ज्याप्रमाणे इथे यांनी आंदोलनाच्या ज्या मागण्या होत्या ह्या मागण्या जास्त होत्या, ज्या पाण्याचा प्रश्न असो किंवा रोजगाराचा प्रश्न असो किंवा गावाचा प्रश्न असो, हा इथे पूर्ण केलेला नसल्याने हे आंदोलन इथे आंदोलन केलं होतं। पण आंदोलन करत असताना इथे मोठ्या प्रमाणात पोलीस आली होती आणि पोलिसांनी शेवटी आज या आंदोलनाला मोडकीच काढलं, हे आंदोलन भर जाबीन तोडलं आणि या जे हक्काच्या ज्या मागण्या होत्या त्या कुठल्या प्रकारे मान्य न करता आज यांना विनाकारण उचलून नेलं, त्यामुळे आज इथे रोष होणारच आहे आणि गावामध्ये असंतोष पसरणार आहे। हे सर्व वकोलीच्या अधिकाऱ्याच्या विरोधामध्ये आंदोलन होतं आणि वकोलीच्या अधिकाऱ्यांच्या हे मान्य केलं असतं, यांची मागण्या काही प्रमाणामध्ये समजून गेलं असतं तर इथे असं आंदोलन झालं नसतं। हे आंदोलन आज समोर भेटण्याची शक्यता आहे, हे आंदोलन मोठ्या मोठ्या गावामध्ये आता भेटणार आहे। या आंदोलकांना आज पारशिवनी पोलिसांमध्ये अरेस्ट केलेलं आहे, त्यामुळे या गावात केव्हा आता उद्रेक होईल आणि काय होईल याचं काही सांगता येत नाही। पण आज हे आंदोलन जे मोडलं आहे ते बेकायदेशीर होतं, अशा प्रकारची घटना या पारशिवनीत घडली आहे। मी रुपेश खंडाळे, BCN न्यूज।